नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील आहे, त्यामुळे खूप विचार करून उत्तर देतोय। सर्वप्रथम आपण ज्या मुलीवर प्रेम करायला लागलात त्या मुलीची आणि आपली ओळख आणि जवळीक होण्याचं कारण याचा यात फार मोठा सहभाग आहे। समजा आपण योग्य शिक्षण पूर्ण करून एखाद्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी करत आहात, आपल्या नेहमीचं काम सुरळीत चालू आहे, आता त्याच विभागात आपली सहाय्यक अथवा दुसऱ्या विभागात असणाऱ्या मुलींशी वारंवार संबंध येतोय, काही काळानंतर कोण जाणे पण आपण नकळत वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसतो, दोघेही समजदार असतात, एकमेकांना चांगले ओळखायला लागतात आणि कधी प्रेमाच्या बंधनात अडकले जातात हे ते स्वतःही सांगू शकत नाहीत। असं प्रेम म्हटलं की फक्त स्वभाव मिलनासोबत एकमेकांना पूरक असलेली परिस्थिती, अशा वेळेस फक्त स्वभाव आणि निर्माण झालेली संधी हे एकमेव कारण असू शकतं। आता कॉलेजमधील प्रेम म्हटलं तर ते वय म्हणजे ना पूर्ण अनुभव ना पूर्ण स्वावलंबन, अशा वेळेस प्रेम होण्याचं कारण म्हणजे दोघेही अभ्यासात हुशार असतात, त्यामुळे नोट्स देणं घेणं अशा कारणामुळे कळत नकळत स्वभाव जुळतात। पण जगण्याला पैसा जरुरी आहे ही वस्तुस्थिती पण मनावर ठासून घ्यायला हवी। प्रेम करून योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणं हे यावर उपायकारक औषध आहे। अजून एक परिस्थिती, कॉलेजमध्ये असताना काही मुलांना जन्मतःच कुबेराची संपत्ती आई वडिलांच्या पुण्याईनं लाभलेली असते। या मुलांचं वागणं, त्यांच्या बाईक्स, चारचाकी गाड्या ह्या मुलींना भुरळ पाडतात, या लोकांचं पण निशान तेच असतं। अशा वेळी काही सौंदर्य असलेल्या मुली त्यांच्या जाळ्यात अडकतात, पण अशा ठिकाणी पुढील जटिल समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे प्रेम हे सौंदर्य किंवा शरीर यापेक्षा वेगवेगळ्या घटकावर, परिस्थितीवर आणि प्रसंगावर अवलंबून असतं, असं माझं स्वतःचं मत आहे। त्यामुळे ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी। त्यामुळे मुलं ही मुलींच्या सौंदर्यावरती प्रेम करतात की त्यांच्या शरीरावरती हे आता तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये समजून आलं असेल। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर हा व्हिडिओ यातली रियालिटी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।